आपण पाहत आहोत केंद्र प्रमुख भरती 2023 साठी सराव प्रश्नपत्रिका। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित 20 प्रश्न पाहिले। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संघटना आणि त्यांचे कार्य या विभागाअंतर्गत युनिसेफ विषयी माहिती जाणून घेऊन त्यावर आधारित 10 प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला, युनिसेफची स्थापना केव्हा झाली? पर्याय ए 11 डिसेंबर 1946, बी 10 डिसेंबर 1946, सी 11 डिसेंबर 1947, डी 21 डिसेंबर 1946। बरोबर उत्तराचा पर्याय आहे ए 11 डिसेंबर 1946। प्रश्न दुसरा, युनिसेफ मुख्य कार्यालय कोठे आहे? पर्याय ए जेनेवा, बी न्यूयॉर्क, सी पॅरिस, डी रोम। बरोबर उत्तराचा पर्याय आहे बी न्यूयॉर्क। प्रश्न तिसरा, कोणत्या महायुद्धाच्या नंतर युनिसेफची स्थापना करण्यात आली? पर्याय ए पहिल्या, बी दुसऱ्या, सी वरील दोन्ही, डी यापैकी नाही। बरोबर उत्तराचा पर्याय आहे बी दुसऱ्या। प्रश्न चौथा, युनिसेफची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती? पर्याय ए दुसऱ्या महायुद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलांसाठी, बी महिलांना आपत्कालीन भोजन पुरवणे, सी आरोग्य स्वास्थ्य सेवा पुरवणे, डी वरील सर्व। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय डी वरील सर्व। प्रश्न पाचवा, युनिसेफ स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 11 जानेवारी, बी 11 मार्च, सी 11 डिसेंबर, डी 18 डिसेंबर। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय सी 11 डिसेंबर। प्रश्न सहावा, युनिसेफ 100 हून अधिक देशातील बालकांचे डॅश डॅश यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मदत करते। पर्याय ए अनारोग्य, बी उपासमार, सी निरक्षरता, डी वरील सर्व। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय डी वरील सर्व। प्रश्न सातवा, युनिसेफचे कार्य म्हणजे? पर्याय ए विकसनशील देशातील कोट्यवधी बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्या त्या देशातील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सर्वतोपरी सहाय्य करणे, बी अविकसित देशातील कोट्यवधी बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्या त्या देशातील शासन राबवत असलेल्या कार्यक्रमांना सर्वतोपरी सहाय्य करणे, सी फक्त बी, डी ए व बी दोन्ही। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय डी ए व बी दोन्ही। प्रश्न आठवा, डॅश डॅश मध्ये युनिसेफला त्याच्या बाल कल्याणाच्या कार्यार्थ
तसेच आंतरराष्ट्रीय बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या भूमिकेबद्दल शांततेसाठी असलेला नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पर्याय ए 1965, बी 1966, सी 1967, डी 1964. बरोबर उत्तराचा पर्याय आहे ए 1965. प्रश्न 9, युनिसेफ डॅश डॅश हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये कार्य करते. पर्याय ए 185, बी 188, सी 190, डी 200. बरोबर उत्तर आहे सी 190. प्रश्न 10, युनिसेफचे कार्य कोणत्या घटकाशी संबंधित आहे. पर्याय ए अपंग मुले, बी आपत्कालीन परिस्थितीत शिक्षण, सी लिंग समानता, डी वरील सर्व. बरोबर उत्तराचा पर्याय आहे डी वरील सर्व.